सर्वानुमते हा विषयाला मंजुरी दिली तेव्हा लीना गरड ह्या देखील त्यावेळी सभागृहात उपस्थित होत्या, त्या अनुकूल होत्या, त्या देखील तिथे होत्या ना, मग तेव्हा त्यांनी असा कुठलाच त्यावेळी आरडाओरड केला नाही. फक्त हे आता जनतेमध्ये जनतेची दिशाभूल करणं आणि स्वतःची स्टंटबाजी करण्यासाठी हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यात फक्त त्यांचा एकच हेतू होता की त्यांना महापौरपद हे पाहिजे होतं आणि महापौरपद न मिळाल्यामुळे त्यांनी हा स्टंटबाजी करण्याचा हा निर्णय घेतला. त्यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीने विविध पदं दिले, आतापर्यंत त्यांनी त्या पदांचा कुठेच न्याय दिला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटलं नाही की त्यांना पुन्हा महापौरपदाची संधी देण्यात यावी, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना ही संधी नाही दिली. चार जसं त्यांनी स्टंटबाजी करतात आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल ते करत असतात, तर त्यांनी तर हे दाखवावं, कारण की जेव्हा ते भरायला गेलं त्यांच्या 15-20 लोकांशिवाय तर त्यांच्याकडे कुठलेच नागरिक नव्हते, त्यामुळे 4000 लोकांनी जर त्यांचं प्रॉपर्टी टॅक्स भरला असेल तर त्यांनी तेही देखील सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे होतं की बाबा हे स्टेटमेंट आहे, या नागरिकांनी इतके भरले. ते त्यांनी केलेलं नाही आहे. फोरमचे जर आपण स्टेटमेंट्स पाहिले असतील, रंगराड मॅडमचे जर आपण स्टेटमेंट पाहिले असतील, तर त्याच्यात त्यांनी प्रत्येक एका स्टेजवर आल्यानंतर आपले स्टेटमेंट्स बदललेले आहेत. जर आपण जर असं बघायला गेलं तर तेही देखील विचारू शकतो की 2014 तुम्ही पाण्यासाठी काय केलं, तुम्ही तेव्हा का नाही केलं मग हे सगळं. आज तेव्हा देखील तुम्ही भाजपमध्येच होतात की म्हणजे भाजपच्या नगरसेविका असल्यावर तुम्ही या पाण्यासाठी किती असं काही केलं की आज तुम्ही भाजपवर टीका करायला लागलाय. नमस्कार, मिरर महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अलीकडच्या काळामध्ये मालमत्ता कर, पाणी प्रश्न, नालेसफाई या संदर्भात अनेक सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये जो गदारोळ चालला आहे किंवा प्रतिक्रिया विविध प्रकारच्या येत आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पनवेल महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती आणि नगरसेविका हर्षदा उपाध्ये. भारतीय जनता पार्टीच्या बाजूने तेवढ्या आक्रमक प्रमाणात उत्तरं आतापर्यंत दिली नव्हती, परंतु आज त्यांची बाजू मांडण्यासाठी, विशेष करून भारतीय जनता पार्टीने यावर काय भूमिका घेतली आहे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हर्षदा उपाध्ये. आपलं मिरर महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. तर सुरुवात आपण मालमत्ता करापासून करूया. विविध चर्चा झाली मालमत्ता करावर, विरुद्ध कराच्या संदर्भात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ह्याशिवाय पूर्वीचे तुमचे नगरसेवक, त्यांनीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली, परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आक्रमक भूमिका किंवा त्याला उत्तर भारतीय जनता पार्टीकडून दिलं गेलं नव्हतं. तर तुम्ही काय सांगाल की मालमत्ता कर कसा अन्यायकारक आहे, जनतेच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे की सूट मिळते जास्त कमी, तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल आणि विरोधकांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे अयोग्य आहे ह्या संदर्भात प्राथमिक तुमची प्रतिक्रिया काय असेल? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीने किंवा सत्ताधारी नगरसेवकांनी हा कर लावलेला नाही आहे. हा कर हा पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून आलेला आहे. ही कर प्रणाली ही राज्य शासनाचीच असते, त्यामुळे ती बाय डिफॉल्ट हे आपल्याला लागणंच असतं, कारण की 6 वर्षाचा जो पिरियड असतो हा प्रत्येक महानगरपालिकेला शासनाकडून दिला गेला असतो की त्यांनी तो स्वतःला एस्टॅब्लिश केलं पाहिजे, त्यानंतर हे कर लागणं असतं. पण कुठेतरी आपल्यालाही 2000 म्हणजे आता आपण बघितलं की 1 ऑक्टोबर 2016 आपली महानगरपालिका स्थापन झाली आणि आता 2022 येत आहे, त्यामुळे कुठेतरी 6 वर्ष ही ओलांडणार आहे हे आयुक्तांच्या निदर्शनास आलंच होतं. त्यामुळे त्यांनी हे कर लावणं किती गरजेचं आहे फ्युचर डेव्हलपमेंट बघता, हे म्हणून प्रशासनाने हीच नगरसेवकांच्या समोर महासभेमध्ये हा विषय आला. आणि कुठेही सत्ताधारी म्हणून आणि किंवा परेशजी ठाकूर ह्यांनी हे कोणाच्या बोलण्यावरून केलेलं नाही, हा आम्ही अभ्यासपूर्वकच आम्ही हा केला, कारण की आपण जर बघितलं ती नजदीकची आपली जी महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका, त्याचं 38.50 आहे प्रॉपर्टी टॅक्स, ज्याचं जे रेसिडेन्शियल आहे ते 38.50 आहे आणि आपल्या महानगरपालिकेचं हे 38 आहे, म्हणजे कुठेतरी आम्ही तो विषय लक्षात घेऊनच केलेला आहे, कुठेतरी लोकांवर हा भर पडू नये म्हणून आम्ही त्याच्यानंतरही आम्ही अभ्यास केला या विषयाचा. आणि त्याच्यानंतर आम्हाला जाणवलं की जो झोन वाईज जे रेट्स जे प्रशासनाने जे डिक्लेअर केले ते कुठेतरी आम्हालाही जाणवलं की हे फार जास्त आहेत,
ए जोन से बी जोन से सी जोन से डी जोन असे चार ही जोन से वेगवेगळे रेट्स होते आणि ते कुठेतरी आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही आयुक्तांकडे मागणी केली सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मागणी केली आणि प्रशासनाने ती दखल घेतली की 30% आम्हाला त्याच्यातून सूट देखील देण्यात आले म्हणजे 30% जे 100 रुपये ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लागला त्यांना कुठेतरी 70% आलेच आहे म्हणजे 30% ही नागरिकांना सूट ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फतच भेटली गेली. ह्याच विषयाच्या संदर्भात लीना गरड यांचं असं म्हणणं आहे की जो सुरुवातीला जो अधिकचा कर लावला गेला ह्याला किंवा अन्यायकारक कर आहे तर तो त्याला सर्वतोपरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किंवा सभागृह नेता परेश ठाकूर यांनी हा अन्यायकारक कर यांच्यामुळं लागला गेला किंवा म्हणजे न अभ्यास करता लावला गेला तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता. नाही, अतिशय चुकीची ही त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे. भारतीय जनता पार्टी ही तळागाळातल्या नागरिकांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि आपल्या पक्ष वाढवीसाठी किंवा नागरिकांमध्ये एक भारतीय जनता पार्टीचं नाव हे आपण केंद्रातही बघितलं असाल आणि आता पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही बघितलं असाल की हे चांगलं काम करणारी पक्षाचं नाव आहे आणि कधीच भारतीय जनता पार्टी किंवा आमचे जे सभागृह नेते परेशजी ठाकूर हे नागरिकांच्या भल्यासाठीच काम करत असतात. जेव्हा ही कर प्रणाली लागली जसं मी अगोदर देखील सांगितलं की हे कर लावणं हे प्रशासनाची जबाबदारी असते. फक्त त्याच्यात एखाद्या मुद्द्यावर आम्ही जेव्हा सॅटिस्फाईड नव्हतो तो होता तो की जेव्हा त्यांनी 38.50 हा जो नवी मुंबई महानगरपालिकेचा रेट होता त्यापेक्षा आमचं असं म्हणणं होतं की आमचा कमी असावा कारण की आपली ड प्रभागाची महानगरपालिका आहे त्यामुळे आपण 38% ह्यावर आपण सहमती दिली होती आणि जे काही झोनवाईज जे काही डिक्लेअर झालं होतं ते नगरसेवकांच्या हातात ते रेट्स लावणं नसतं ते प्रशासनाच्या हातात असतं ते कुठेतरी ते आमच्यावर आरोप केला जातो ह्याच्यात कुठलंच तथ्य नाही आहे. ज्यावेळी महासभेत हा विषय आला आणि सर्वानुमते हा विषयाला मंजुरी दिली तेव्हा लीना गरड ह्या देखील त्यावेळी सभागृहात उपस्थित होत्या त्या अनुकूल होत्या त्या देखील तिथे होत्या ना मग तेव्हा त्यांनी असा कुठलाच त्यावेळी आरडाओरड केला नाही. फक्त हे आता जनतेमध्ये जनतेची दिशाभूल करणं आणि स्वतःची स्टंटबाजी करण्यासाठी हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. तसं का बरं त्यांनी केला असावं कारण त्यावेळी त्यांच्याकडे एक पद पण होतं महानगरपालिकेचं मग अशी विरोधाची का भूमिका त्यांनी घेतली असावं असं तुम्हाला वाटतं. त्याच्यात फक्त त्यांचा एकच हेतू होता की त्यांना महापौरपद हे पाहिजे होतं आणि महापौरपद न मिळाल्यामुळे त्यांनी हा स्टंटबाजी करण्याचा हा निर्णय घेतला. त्यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीने विविध पदं दिले आतापर्यंत त्यांनी त्या पदांचा कुठेच न्याय दिला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटलं नाही की त्यांना पुन्हा महापौर पदाची संधी देण्यात यावी त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना ही संधी नाही दिली कारण की अजूनही नगरसेविका आहेत आमच्या पूर्ण खारघरपासून पनवेलपर्यंत प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं आहे एकाच नगरसेविकाला एवढा मान देण्याचा काही अर्थ नव्हता आणि जर प्रशासनाने किंवा आमदार साहेबांनी हा जर टॅक्स लावला आहे तो नागरिकांच्या भल्यासाठी लावला आहे कारण की आमचे हे आमदार जे प्रशांतजी ठाकूर आहेत त्यांचे कार्य हे वेगळं आहे त्यांनी एक विजन ठेवलं आहे की त्यांना पनवेल महानगरपालिका ही उच्चस्तरीय अशी महानगरपालिका बनवायची आहे त्यांना वेगवेगळे डेव्हलपमेंट करायचे त्यामुळे कुठेतरी टॅक्स हे सगळं लागणं हे गरजेचंच होतं. त्यांची ज्यावेळी मी परवा मुलाखत घेतली तर त्यांनी असं सांगितलं की सत्ताधारी आणि प्रशासन ह्या दोघांनी मिळून मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं एक नोटीस म्हणजे देण्यात आली आणि टॅक्स नाही भरला तर मग तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलं आणि मग जनतेला कुठंतरी अन्याय वाटला म्हणून 4000 लोकांनी म्हणजे पैसे गोळा केले किंवा निधी गोळा केला आणि त्यांचा टॅक्स भरला तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की बाबा खरोखर सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने हात मिळवणी करून त्यांना कोंडीत पकडले का. सर्वप्रथम मी मिरर महाराष्ट्र आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते की जे काही बाईट मी आपल्या माध्यमातूनच ऐकली होती की ती त्या बाईटमध्ये त्यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की पनवेल महानगरपालिका असलेली कुठलीही महानगरपालिका नियम सगळ्या नगरसेवकांसाठी एक असतात कुठल्या म्हणजे एखाद्या नगरसेवकासाठी वेगळं आणि दुसऱ्या नगरसेवकाचा वेगळा असा दुजाभाव केला झाला नसतो. हा जो नियम आहे की कर हा सगळ्यांना भरावा लागतो आणि महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे ते सगळ्यांनाच भरणं असतं आणि कुठेतरी ते असं म्हणतात की कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात तर असं काही नाही आहे. मलाही कर लागला
मलाही नोटीस आलं, कारण की माझ्याही टॅक्स बिलमध्ये थोडेसे चेंजेस होते त्यामुळे मी भरलं नव्हतं, त्यामुळे मलाही नोटीस आलं. त्यामुळे त्याच्यात असं बोलणं की सत्ताधारी आणि प्रशासन त्यांच्यावर डावर असतात हे अतिशय चुकीचं आहे. आणि ते एक म्हणतात की जसं आपण म्हणालात की 4,000 नागरिकांनी त्यांचे प्रॉपर्टी टॅक्स भरला, तर त्यांनी ते शो करावं. चार जसं त्यांनी स्टंटबाजी करतात आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल ते करत असतात, तर त्यांनी तेही दाखवावं. कारण की जेव्हा ते भरायला गेलं त्यांच्या 15-20 लोकांशिवाय तर त्यांच्याकडे कुठलेच नागरिक नव्हते, त्यामुळे 4,000 लोकांनी जर त्यांचं प्रॉपर्टी टॅक्स भरला असेल तर त्यांनी तेही देखील सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे होतं की बाबा हे स्टेटमेंट आहे, या नागरिकांनी इतके भरले. ते त्यांनी केलेलं नाही आहे, मग त्याचवेळी त्यांनी हे देखील दाखवलं पाहिजे होतं. डबल टॅक्सेशन असा एक मुद्दा त्यावेळी चर्चेत आला होता, म्हणजे त्यावेळी भाजपची पण भूमिका होती की दुहेरी कर लागतो, एक मालमत्ता कर लागतो आणि एक सर्व्हिस चार्जेस सिडकोचा. तर तो आता तुम्ही भाजपनी पण सोडलेला दिसतोय हा मुद्दा, आणि लीना गरड असतील किंवा विरोधक असतील शेका पक्ष, ते आता कुठे मीडियासमोर डबल टॅक्सेशनचा उल्लेख फारसा दिसत नाही, तर तुम्हाला त्याविषयी काय सांगायचं? मी फक्त एवढंच सांगेन की आपण जर फोरमचे जर आपण स्टेटमेंट्स पाहिले असतील, रंगराड मॅडमचे जर आपण स्टेटमेंट पाहिले असतील, तर त्याच्यात त्यांनी प्रत्येक एका स्टेजवर आल्यानंतर आपले स्टेटमेंट्स बदललेले आहेत. अगोदर त्यांनी मुद्दा घेतला की मी टॅक्स भरणार नाही, त्याच्या थोड्या दिवसांनंतर त्यांना असं वाटलं की हा मुद्दा आता चालणार नाही, तर त्यांनी सांगितलं की हा डबल टॅक्सेशनचा मुद्दा घेतला. त्याच्यानंतर आता त्यांनी वेगळा मुद्दा घेतला आहे की 129 कलम. म्हणजे हे सगळे मुद्दे त्यांनी विविध प्रकारे घेतलेले आहेत आणि ती फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. जर खरंच आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे तर कुठेतरी महानगरपालिकेमध्ये टॅक्स लागणं हे तितकंच गरजेचं आहे, त्यांना देखील माहीत आहे. पण फक्त लोकांची सहानुभूती घेण्यासाठी आणि एक लोकांमध्ये आपलं एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा हा त्यांचा केवळवाणी प्रयत्न आहे. पाण्याचा प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे, पाण्याचा विविध विभागामध्ये त्रास आहे, ते तुम्ही पण नाकारू शकणार नाही. तर आता पाण्याचा प्रश्न, मी ज्यावेळी परवा मुलाखत घेतली त्यांची, तर त्यांचा असा आरोप आहे की पाण्याचा प्रश्न हा सत्ताधाऱ्यांच्यामुळंच आहे, म्हणजे महानगरपालिकेत जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामुळंच आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू, खरोखरच भारतीय जनता पार्टी पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये तत्कालीन परिस्थितीत कमी पडली? असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलन मोर्चे काढण्यात आले, पत्रव्यवहार केला आणि 6 मे रोजी झालेल्या गृहप्रकल्प जो सिडको माध्यमातून जो बनणार होता त्याला जेव्हा आम्ही बंद केला आणि त्या ठिकाणी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा आमदार साहेबांनी सिडकोला तसं ताकीद दिली होती की 30 मेपर्यंत जर आपल्या पाण्याची जी काही यंत्रणा आपण जर योग्य केली नाही तर आम्ही सिडको भवनमध्ये घेराव आंदोलन करू आणि सिडको भवनमध्ये आता याच्या पुढचं आंदोलन. हा इशारा जेव्हा सिडकोच्या लक्षात आला तेव्हा कुठेतरी जाऊन सिडकोनी ही पावलं उचलली. आणि आज जर आपण बघितलात, आजची परिस्थिती बघितलात, तर हेटावणे डॅम्पमधून जे आपल्याला 50 ते 55 ml जे पाणी येतं ते कुठेतरी कमी होतं आणि आजची परिस्थिती पाहिली तर ते हेटावणे डॅमपासून येणारं पाणी हे 65 ml पर्यंत आलं आहे आणि त्याचबरोबर NMMC कडून देखील आपल्याला 15 ml येतं. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात म्हणजे हे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खारघर या विभागात 75 ml पाणी आजच्या परिस्थितीत तरी आलं आहे. त्यामुळे हे बोलणं चुकीचं आहे की भाजपने जर तसंच असतं तर 2014 पासून आपण या कार्यक्षेत्रात काम करतो, तर आपण काय केलं पाण्यासाठी? जर आपण जर असं बघायला गेलं तर तेही देखील विचारू शकतो की 2014 पासून तुम्ही पाण्यासाठी काय केलं, तुम्ही तेव्हा का नाही केलं मग हे सगळं? आज तेव्हा देखील तुम्ही भाजपमध्येच होतात की म्हणजे भाजपच्या नगरसेविका असल्यावर तुम्ही या पाण्यासाठी किती असं काय केलं की आज तुम्ही भाजपवर टीका करायला लागलाय? नाही, पण प्रश्न असा आहे की नगरसेविकाने लीना गरड यांनी असा आरोप लावला की ज्यावेळेला आमदार प्रशांत ठाकूर हे सिडको अध्यक्ष होते त्यावेळी हा प्रश्न सुटायला पाहिजे होता, मार्गी लागायला पाहिजे होता, अकार्यक्षम किंवा इच्छाशक्तीचा अभाव असा त्यांनी आरोप लावलेला आहे. तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगू शकाल की खरोखरच त्यावेळी सिडको त्यांच्या हातात अधिकार होते, मग त्या अधिकार वापरून पाण्याचा प्रश्न सोडवावा असं त्यांना वाटलं नाही का? किंवा त्यांच्या ह्यांच्या आरोपामध्ये नगरसेविका लीना गरड यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? अतिशय चुकीचा असा आरोप त्यांच्या माध्यमातून केला गेला आहे. जेव्हा आमदार साहेब सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी सिडकोमार्फत त्यांना एक प्रस्ताव आला होता की आपल्याला टनलचं काम करायचं होतं, ते 38 crores अराउंड काम होतं. आमदार साहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की ह्याच्याच पॅरलील आपण
अजून एक लाईन बनव्या, जेणेकरून कधी शटडाऊन झालं किंवा अजून काही बिघाड आले तर आपण त्या त्या लाईनमार्फत देखील या नागरिक भागात आपण पाणी पुरवठा करू शकतो. पण कुठेतरी सिडकोला ते खर्च जास्त वाटत होता आणि त्यामुळे सिडकोनी फक्त टनेलचंच काम प्रपोज केलं आणि त्यानंतर असं झालं की आजची परिस्थिती बघता की ते टनेलचं काम फेल गेलं. म्हणजे 38 crores काम जे सिडकोनी काढलं ते फेल गेलं आणि त्यामुळे आत्ता जेव्हा पुन्हा आम्ही 6 मे रोजी जे आंदोलन केलं त्यामध्ये आम्ही गृहप्रकल्प जेव्हा बंद पाडले तेव्हा आमदार साहेबांच्या निदर्शनास आलं की सिडको आताही काही आपल्याकडे लक्ष देत नाही आहे. तेव्हा असं आमदार साहेबांनी सांगितलं की 30 मेपर्यंत आम्ही तुम्हाला मुदत देतो, जर 30 मेपर्यंत पाण्याची समस्या सुटली नाही तर आम्ही सिडको भवनमध्ये घेराव आंदोलन करू. म्हणजे जेव्हा आम्ही विविध आंदोलनं केली, कधी सिडकोच्या MD किंवा जॉईंट MD आम्ही गोल्फ कोर्समध्ये घेराव आंदोलन केलं, त्याच्यानंतर गृहप्रकल्प बंद पाडले, त्याच्यानंतर अजून एक आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर की सिडको भवनमध्ये आम्ही आंदोलन करू. हे जेव्हा सिडकोच्या निदर्शनास आलं की हे बाबा आता काय भाजप थांबत नाही, त्यामुळे त्यांनी कुठेतरी टेक्निकल गोष्टी चालण्याचा प्रयत्न केला आणि जॉईंट मीटिंग आमच्या सगळ्या नगरसेवकांची आणि आमदार साहेबांसोबत, सिडकोचे MD होते, सिडकोचे जॉईंट MD, परत इरिगेशन डिपार्टमेंट, MJP आणि नवी मुंबई महानगरपालिका ह्यांची संयुक्त अशी मीटिंग लावली आणि त्याच्यानंतर कुठेतरी सिडकोनी हालचाली करणं सुरू केलं. आणि आज जर आपण बघताय तर खारघरची परिस्थिती अशी आहे की जी 80 to 85 MLD खारघर विभागाला पाणी पाहिजे, आज बघता 75 MLD आजची परिस्थिती अशी की 75 MLD सिडकोमार्फत हे आपल्याला पाणी मिळतं आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे आणि आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्याच कार्यक्षमतेमुळे झालेलं आहे. नाही पण मग त्यांनी ते तिकडे हेटोनी डॅम्पवर जाऊन तो व्हिडिओ आणि ते सगळं व्हायरल करण्याचा प्रयत्न केला की जनतेला पोलखोल अशा संदर्भातली सिरीज आहे त्यांची ती, तर त्यामध्ये किती तथ्य वाटतं की बाबा पाणी असताना दिलं नाही किंवा पाण्याचं वेस्टेज होतं त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? अतिशय चुकीचं आहे ते. पण फक्त जनतेची दिशाभूल करणं आणि स्टंटबाजी करणं ह्या पलीकडे अजूनपर्यंत त्यांनी कुठलाच मुद्दा घेतलेला नाही, ज्या मुद्द्यात त्यांना असं वाटतं की इथे आपण जनतेची सहानुभूती घेऊ शकतो, जनतेमध्ये एक आपलं चांगली अशी प्रतिमा दाखवू शकतो, ते मुद्दे नक्कीच ते घेतात. आणि जेव्हा ते त्या दिवशी त्यांनी बाईटमध्ये दाखवलं की ते कुठेतरी आहेत आणि पाणी वाहत आहे तिथे आणि हे पाणी वेस्ट होतं, ते अतिशय चुकीचं होतं. ते पाणी इरिगेशन डिपार्टमेंटला जाणारं पाणी आहे, त्याचं आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये येणं असं काहीच नव्हतं. जे पाणी येणार होतं ते जेटेच्या थ्रू हेटामणे डॅमच्या थ्रू जे उचललं गेलं आहे आणि आता ते सफिशियंट आपल्याला खारघर नोडला येणार आहे हे नक्की आहे. त्याच्यामध्ये दिशाभूल करण्यात आली असा तुमचा आरोप आहे? हो नक्कीच, प्रत्येक विषयामध्ये त्यांनी नागरिकांची दिशाभूलच केलेली आहे आणि ते योग्य वेळ बघतात, त्यावेळेतच ते फक्त हे दिशाभूल करण्याचं काम करतात. नाले सफाईचं जे टेंडर निघालं आणि त्याचं काम 1 महिन्यापूर्वी चालू झालं त्यावर देखील एक नवीन एक पोलखोल अशा स्वरूपाचे व्हिडिओ आले, तर त्याच्यामध्ये नाले सफाईचं काम बरोबर झालं नाही अशा प्रकारचे आरोप लागत आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? मुळात नाले सफाई हे काम मान्सून अगोदर केलं गेलं पाहिजे, त्यामुळे प्रशासनाने हे लक्षात घेतलं की सिडको आता काही हात घालत नाही आहे, त्यामुळे पॅरललीली आयुक्त साहेबांनी हा टेंडर काढला आणि ह्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की सिडको तसे सगळ्या गोष्टींमधून आपले हात वर्त करते, त्यामुळे ही कुठेतरी प्रायोरिटी आपली जबाबदारी आहे म्हणून आयुक्त साहेबांनी हा टेंडर काढला आणि हे काम सुरू देखील आहे. कुठेतरी एखाद्या नाल्यात उतरणं म्हणा किंवा एखाद्या खड्ड्यात उतरणं आणि लोकांमध्ये असं दाखवणं की बघा इथे काहीच झालेलं नाही आहे हे चुकीचं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही संपूर्ण पालिका क्षेत्रात बघा, तुम्ही फक्त एखाद्या स्पेसिफिक स्पॉटवर जाऊन लोकांची दिशाभूल करणं हे अतिशय चुकीचं आहे. तर ह्या होत्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय. अतिशय चोखपणे त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद व्यक्त करतो की ती मिरज महाराष्ट्रची बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला. थँक्यू.